नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बीके प्रवीण देसले चॅनल मध्ये सर्व पालक व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे। या चॅनलवर 5वी ते 10वी मॅथेमॅटिक्स या महत्त्वाच्या विषयासोबत इतर विषयांचेही व्हिडिओ अपलोड करत आहोत। तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोप्या भाषेतील अभ्यासाचा लाभ घ्या। विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 7वी विषय सामान्य विज्ञान, पाठ क्रमांक 2 वनस्पती रचना व कार्य या पाठाचा स्वाध्याय अभ्यासूया। प्रश्न 1, वनस्पतींची 3 उदाहरणे द्या। अ, काटेरी आवरणाची फळे असणाऱ्या। उत्तर 1, फणस। 2, धोत्रा। 3, एरंड। आ, खोडावर काटे असणाऱ्या। उत्तर 1, निवडुंग। 2, करवंद। 3, काटेसावर। ई, लाल फुले असणाऱ्या। उत्तर 1, जास्वंद। 2, पांगारा। 3, पळस। ई, पिवळी फुले असणाऱ्या। उत्तर 1, बहावा। 2, बेंड। 3, सोनमोहर। उ, रात्री पाने मिटणाऱ्या। उत्तर 1, गुलमोहर। 2, आवळा। 3, पर्जन्य वृक्ष। उ, एकच बी असणारी फळे असणाऱ्या। उत्तर 1, आंबा। 2, बोर। 3, काजू। ए, फळामध्ये अनेक बिया असणाऱ्या। उत्तर 1, पेरू। 2, फणस। 3, कलिंगड। प्रश्न 2, कोणत्याही एका फुलाचे निरीक्षण करा, त्याचे विविध भाग अभ्यासा व त्याचे वर्णन तुमच्या शब्दात लिहून आकृती काढा। उत्तर अभ्यासासाठी जास्वंदीचे फूल निवडले। जास्वंदीच्या फुलाचे निरीक्षण 1, जास्वंदीच्या फुलाला देठ आहे। पुष्पाधारेच्या भागावर फुलाचे सर्व भाग व्यवस्थित रचलेले आहेत। 2, यापैकी 4 भाग महत्त्वाचे दिसतात। विद्यार्थ्यांनो, जास्वंदीच्या फुलाचा उभा छेद आकृतीत दाखवला आहे, त्यातील महत्त्वाच्या भागांविषयी माहिती लिहूया। अ, निदलपुंज। हा भाग हिरवा आहे, त्यात 5 दले आहेत। हे आवरण म्हणजे निदलपुंज आहे। ब, दलपुंज। दलपुंज 5 मोठ्या पाकळ्यांनी बनलेला आहे। या पाकळ्या लाल भडक रंगाच्या आहेत। या पाकळ्या सुट्ट्या सुट्ट्या आहेत। क, पुमंग। पुंकेसराचा भाग नळीप्रमाणे बनलेला आहे। त्याच्या टोकाशी परागकोश दिसतात। अनेक रुंत आहेत आणि त्यांच्या टोकांशी परागकण दिसून येतात।
परागकणांना स्पर्श केल्यास यातले काही परागकण हातालाही चिकटतात. ड जायांग. फुलाच्या देठाशी अंडाशय दिसतो. ब्लेडने छेद घेतल्यावर त्यात बीजांडे दिसतात. अंडाशयापासून जी नलिका निघाली आहे तिच्या टोकाशी 5 कुक्षी वृंत आहेत. त्यांच्या टोकांशी कुक्षी दिसतात. अशा रीतीने 5 स्त्री केसराचा बनलेला जायांग हा फुलाचा स्त्रीलिंगी भाग दिसतो. प्रश्न 3. काय सारखे काय वेगळे. अ ज्वारी आणि मूग. उत्तर सारखे दोन्ही अन्न पदार्थ आहेत. वेगळे एक ज्वारी एकदलीय वनस्पती आहे तर मूग द्विदलीय वनस्पती आहे. दोन ज्वारीला एकदल बी असते तर मुगाला द्विदल बी असते. 3 ज्वारी पिष्टमय पदार्थ देते तर मूग प्रथिने देतात. 4 ज्वारीचे कणीस असते तर मूग शेंगे तयार होतात. आ कांदा आणि कोथिंबीर. उत्तर सारखे स्वयंपाकात पूरक पदार्थ म्हणून वापरतात. दोन्ही सॅलडच्या स्वरूपात खातात. वेगळे एक कांदा ही एकदलीय वनस्पती आहे तर कोथिंबीर ही द्विदलीय वनस्पती आहे. दोन कांद्याचे बी असते किंवा तो कंदापासून रुजतो तर कोथिंबीर ही धन्यापासून रुजून येते. 3 आपण खातो तो कांदा हा रूपांतरित पान असतो तर कोथिंबीर ही पाने असतात. ई केळीचे पान व आंब्याचे पान. उत्तर सारखे दोन्ही धार्मिक कार्यात वापरतात. वेगळे एक केळ ही एकदलीय वनस्पती आहे तर आंबा द्विदलीय वनस्पती आहे. दोन केळीच्या पानाला समांतर शिराविन्यास असतो तर आंब्याच्या पानाला जाळीदार शिरा विन्यास असतो. ई नारळाचे झाड व ज्वारीचे ताट. उत्तर सारखे दोन्ही एकदल वनस्पती असून ते अन्न पदार्थ देतात. वेगळे एक नारळाचे झाड खूप उंच आणि मजबूत असते तर ज्वारीचे ताट नाजूक व सहज उपटून काढण्याजोगे असते. दोन नारळाचे झाड बहुवार्षिक असते तर ज्वारीचे ताट कणीस येऊन गेल्यानंतर मरते. 3 नारळाच्या झाडाची मुळे तंतुमय आगंतुक प्रकारची असतात तर ज्वारीच्या ताटाची मुळे आधारक आगुंतक प्रकारची असतात. प्रश्न 4 खालील चित्रांविषयीचे स्पष्टीकरण तुमच्या शब्दात लिहा. उत्तर 1 अ हे चित्र एक दल बीचे आहे. हा मक्याचा दाना आहे. आ हे चित्र द्विदल बीचे आहे. हा वाल आहे. 2
प्रत्येक चित्रात अखंड बी आणि त्याचा उभा छेद आहे. 3. अ चित्रातील बी मध्ये आदिमूळ आणि अंकुर हे पिष्टमय पदार्थाच्या बाजूला आवरणात असतात. 4. आ चित्रातील बी मध्ये आदिमूळ आणि अंकुर हे दलाच्या वरच्या बाजूला दिसत आहेत. प्रश्न 5. वनस्पतींच्या अवयवांची कार्य स्पष्ट करा. उत्तर 1. मूळ, खोड, पाने, फुले, फळे हे वनस्पतींचे निरनिराळे अवयव आहेत. 2. मुळांची कार्य. अ. वनस्पतीला मातीत घट्ट रोवून आधार देणे. ब. मातीतील पाणी व क्षार यांचे शोषण करणे. क. काही मुळे रूपांतरित होतात यांच्याकरवी श्वसन, प्रजनन, अन्नसंचय, आधार देणे इत्यादी कार्य केली जातात. 3. खोडांची कार्य. अ. पर्णसंभार धरून ठेवणे. ब. निवडुंगाचे खोड प्रकाश संश्लेषण करते. क. मुळांनी शोषलेले पाणी आणि पानात तयार झालेले अन्न वनस्पतीच्या इतर भागांना पोचवणे. 4. पानांची कार्य. अ. प्रकाश संश्लेषण करून अन्न निर्मिती. ब. रूपांतरित पाने प्रजनन, अन्न संचय, आधार देणे अशी कार्य करतात. 5. फुलांची कार्य. प्रजनन किंवा पुनरुत्पादन करणे. 6. फळांची कार्य. अन्न संचय करणे आणि बीजाचे संरक्षण करणे. प्रश्न 6. खाणांचे काही गुणधर्म दिलेले आहेत. प्रत्येक गुणधर्माचे एक पान शोधून वनस्पतीचे वर्णन लिहा. गुळगुळीत पृष्ठभाग, खडबडीत पृष्ठभाग, मांसल पर्णपत्र, पर्णपत्रावर काटे. उत्तर 1. गुळगुळीत पृष्ठभाग, केळ. केळीच्या झाडाला गुळगुळीत पाने असतात. केळीचे झाडे जगातील सर्वात मोठी मांसल खोड असलेली सपुष्प वनस्पती आहे. केळीचे झाड कंदापासून निर्माण होते. केळीची पाने मऊ, गुळगुळीत आणि मोठी असतात. त्यांचा उपयोग जेवणासाठी केला जातो. केळीच्या झाडाला फूल येते, त्याला केळफूल म्हणतात. केळफुलापासूनच केळ्याचे गड मिळतात. एका गडात साधारणपणे 20 पर्यंत केळी असतात. 2. खडबडीत पृष्ठभाग, पारिजातक. पारिजातकाचे पान खडबडीत असते. 10 मीटर पर्यंत वाढणाऱ्या या झाडाला लाल चुटुक देठाची पांढरी शुभ्र फुले येतात. सकाळी पारिजातकाच्या झाडाखाली अशा फुलांचा सडा पडलेला दिसतो. याची पाने खरखरीत व खडबडीत दिसतात. आयुर्वेदिक औषधात प्राजक्ताच्या पानांचा वापर केला जातो. 3. मांसल पर्णपत्र, जलपर्णी. जलपर्णीची पाने मांसल असतात. जलपर्णी ही पाण्यात वाढणारी आणि पाण्यावर तरंगणारी वनस्पती आहे.
या वनस्पतीला वर्षभर निळ्या रंगाची फुले येतात. एका वर्षात एक वनस्पती 3000 अधिक बियांची निर्मिती करू शकते. तिचा प्रसार झपाट्याने होतो आणि तिचे नियंत्रण करावे लागते. जलपर्णींच्या अनियंत्रित वाढीमुळे माशांना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. 4. पर्णपत्रावर काटे. केवडा. केवड्याच्या पर्णपत्रावर काटे असतात. केवड्याची वनस्पती साधारणपणे 1 मीटर उंचीचे छोटे झुडूपच असते. याचे खोड मजबूत आणि मध्यम आकाराचे असते. झाडाच्या वरच्या टोकाला पानाचा मुकुट असल्यासारखा भासतो. केवड्याची सुगंधी पाने स्त्रिया केसात मातात. प्रश्न 7. तुम्ही अभ्यासलेल्या वनस्पतींच्या विविध भागांची नावे खालील चौकटीत शोधा. उत्तर. विद्यार्थ्यांनो, वनस्पतींच्या विविध भागांची नावे चौकटीत दाखवली आहेत. त्याची नावे पुढील प्रमाणे. आडवे शब्द 1. सोटमूळ. 2. अंडाशय. 3. देठ. 4. एकदल. 5. पर्णतल. 6. पुमंग. 7. पाकळी. उभे शब्द 1. मुकुल. 2. फूल. 3. मूळ. 4. कांडे. 5. दलपुंज. 6. बीजांड. तिरपे शब्द 1. अंकुर. 2. मूलरोम. 3. कुक्षी. 4. पर्णाग्र. 5. जायांग. 6. खोड. विद्यार्थ्यांनो, आज आपण वनस्पती रचना व कार्य या पाठाचा स्वाध्याय अभ्यासला. थँक्यू.